मेघाटमधील चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील स्वातंत्र्यवीर अजबराव काळे पाटील या शाळेत दिनांक 27 सप्टेंबर 2019 रोजी रात्रीच्या दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन मुलांची खिचडी बनविण्यासाठी ठेवलेले तेलाचे 43 पाकिट व एवढेच नव्हे तर शाळेतील कार्यालयातील कपाट, संगणक कक्ष यामध्ये एक CPU, एक भरलेले LPG सिलेंडर व शालेय पोषण आहारमधील 43 सोयाबीन तेलाचे पाकिट एवढे साहित्य चोरी गेले. पण या चौकशीसाठी जे शालेय पोषण आहार अधिकारी आहे हे आले नाही असे मुख्याध्यापक यांनी सांगितले. मी प्राचार्य रवींद्र लहाने, स्वातंत्र्यवीर अजबराव काळे पाटील विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय चुरणी, तालुका चिखलदरा. माझ्या शाळेमध्ये शुक्रवारी रात्री चोरी झालेली आहे. शाळेतील प्रत्येक कपाट फोडलेला आहे. शाळेतील किचन शेड आणि संगणक कक्षसुद्धा फोडलेला आहे. सगळं सामान अस्ताव्यस्त केलेलं होतं, परंतु किचन शेडमधील 43 सोयाबीन तेलाचे पाकिटं, एक भरलेलं सिलेंडर आणि एक CPU इतकं साहित्य चोरी गेलेलं आहे. आम्ही पोलीस तक्रार केलेली आहे, पोलीस चौकशी झाली आहे, परंतु शिक्षण विभागाला भ्रमणध्वनीवरून गट शिक्षण अधिकारी केंद्रप्रमुख यांना सूचना दिली आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा, शालेय पोषण आहार अधीक्षक यांनासुद्धा लेखी तक्रार दिलेली आहे. अजूनपर्यंत त्यासंबंधित चौकशी होणे बाकी आहे. पण प्रतिनिधी यांनी संवाद साधला असता, माझी नेमणूक सध्या आचारसंहितामध्ये डोमा नाक्यावर तपासणी पथकला आहे, त्यामुळे डोमा नाक्यावरून तपासणी सोडून येऊ शकत नाही असे सांगण्यात आले. अजबराव काळे पाटील विद्यालय चोरणी येथे चोरी झाल्यासंदर्भात मला मुख्याध्यापकांकडून माहिती कळाली होती आणि तिथे शालेय पोषण आहाराचे जे धान्यदी मालामध्ये तेल वगैरे जे साहित्य आहे, सिलेंडर आहे, ते चोरी गेलेलं आहे असं समजलं. परंतु माझी सध्या निवडणुकीच्या कामासंबंधी जे SST पथक आहे डोम्या नाका, तिथं माझी ड्युटी लागल्यामुळं सध्या इमिजिएट मी त्या ठिकाणी आता जाऊन चौकशी करणं मला शक्य होत नाही आहे. आणि अशाच प्रकारे महत्त्वाची योजना आहे शालेय पोषण आहार योजना, आणि या योजनेमध्ये अशा काही अडचणी येतात तर मला तिथं जाऊन चौकशी करण्यासाठी माननीय SDO साहेबांची परवानगी लागेल. आणि याच अनुषंगाने यापूर्वीसुद्धा मी माननीय SDO साहेबांना माझा अर्ज दिलेला आहे की शालेय पोषण आहारासारख्या महत्त्वाच्या योजनेचा प्रभार माझ्याकडे आहे, तेव्हा माझी SST पथकाऐवजी जर दुसऱ्या दोन्ही कामात जर ड्युटी दिली तर मी माझी दोन्ही कामं सायमल्टेनियसली सोबत करू शकेल. तर निश्चितच त्या प्रकरणाची तरी मी माझ्या केंद्रप्रमुख आणि यंत्रणेकडून चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालय सोडवू. या संबंधित केंद्र प्रमुखाकडून चौकशी करून घेऊ असे सांगण्यात आले. तसेच शालेय पोषण आहार योजनेची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे या निवडणूक कार्याऐवजी दुसरे मुख्यालय जवळील ठिकाणचे निवडणुकीचे काम मला देण्याची विनंती माननीय SDO धारणी यांनी केली आहे, जेणेकरून मला दोन्ही कामे करता येतील असे शालेय पोषण आहार अधीक्षक श्री अश्विन मानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आदिवासी ग्रामीण भागातील लोकांसाठी जे योजनेचे काम करणाऱ्या अशा सर्व जबाबदाऱ्या पदावरील अधिकाऱ्यांच्या ड्युटीवर महिना महिना नाका तपासणी भरारी पथकमध्ये विचार न करता लावणारे प्रशासन व त्याचा फायदा घेत निवडणूक कामाच्या नावाने अधिकारी कार्यालयीन कामे बंद ठेवतील तर योजनेचे लाभ सामान्य आदिवासींना कसे मिळतील हा एकच प्रश्न निर्माण होत आहे.